उल्हासनगरमधील प्रसिद्ध उद्योगपती सुमित चक्रवर्ती यांच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसून या घटनेमुळे शहरात खळबळ मात्र उडाली आहे. तसंच व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास 2 हल्लेखोर मोटरसायकलवर आले आणि त्यांनी चक्रवर्ती यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला, पण त्या चुकून काचेला लागल्यानं कार्यालयात बसलेला दीपक राजांनी बचावला. यापूर्वी सुमित चक्रवर्ती यांना सुरेश पुजारी यांच्याकडून धमकी आली होती. चक्रवर्ती यांनी याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून या हल्ल्यामागे कोण सूत्रधार आहे याचा तपास सुरू केला आहे. व्यक्ति आया रेनकोट में और मेरे को पूछा सांप किधर है, तो मैं बोला कौन से सांप, बोला मेन सांप किधर है, मैं बोला वो नहीं है. इसने रिवॉल्वर निकाल के और मेरे ऊपर फायर किया, लेकिन उसका फायर मिस हो गया. फिर उसने दूसरा जब तक लोड करता तब तक मैंने उसको उठ के हाथ पकड़ लिया, शक्ल भी देखने को नहीं आई. हेलमेट पहना था, रेनकोट पहना था, तो शक्ल भी नहीं देखने को आई. 3:15 ते 3:30 दरम्यान दुपारी आज 2 लोकांनी येऊन त्यांच्या ऑफिसमध्ये गोळीबार करून पळून गेलेले आहेत. याच्यात कोणी जखमी झालेलं नाही आहे, कोणाला लागलेलं नाही आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसतं आहे, कव्हरेज मिळालेलं आहे, हल्लेखोरांचं फुटेज मिळालेलं आहे, त्या आधारे आमचा तपास चालू आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.